नवनवीन स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीज साठी वेज व्हरायटी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। नमस्कार, वेज व्हरायटीज या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत क्रिस्पी आलू सँडविच कसं करायचं। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। चार मध्यम आकाराचे उकडून सोलून घेतलेले बटाटे, आलं लसूण मिरची पेस्ट, मीठ, ब्रेडचे स्लाइस, ब्रेड भाजण्यासाठी तूप घेतलंय आपण इथे, आणि गार्निशिंगसाठी सॉस आणि बारीक शेव। आता आपण याची कृती पाहूया। प्रथम हे उकडलेले बटाटे छान स्मॅश करून घेऊया। त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया, आलं लसूण मिरची पेस्ट, आणि हे मिश्रण छान एकजीव करून घेऊया। जर का कुठे बटाटा टणक लागला तर तोही छान स्मॅश करून घ्या। आता आपलं हे टोस्टसाठीचं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण दोन ब्रेडचे स्लाइस घेऊया आणि एका ब्रेडच्या स्लाइसला हे सगळं मिश्रण छान लावून घेऊया। ह्याच्यावरती दुसरी स्लाइस घालून घेऊया आणि दोन्ही बाजूला तूप लावून घेऊया। तुपामुळे टेस्टही छान येते, छान असा खमंगपणा येतो आपल्या टोस्टला। त्यामुळे आपण इथे तुपाचा वापर करत आहोत। ह्याला ऑप्शन म्हणजे तुम्ही बटर किंवा लोणीही वापरू शकता। आता एका साईडला आपण तूप लावून घेतलेलं आहे, ती बाजू अशी उलटी करून टोस्टरमध्ये घालून घेऊया आणि दुसऱ्या बाजूलाही तुपाचं ग्रीसिंग करून घेऊया। अशा प्रकारे आता आपण हा टोस्ट गॅसवरती भाजून घेऊया। जर का तुमच्याकडे टोस्टर नसेल तर तुम्ही तव्याचाही वापर करू शकता। आता आपण इथे गॅसची फ्लेम लो ठेवणार आहोत। जर का गॅस बारीक असेल तर त्याला छान क्रिस्पीनेस येतो। हे बघा, एका साईडने असे आपला टोस्ट मस्त भाजून तयार आहे। आता आपण तो दुसऱ्या साईडनी छान भाजून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता की आपला टोस्ट दुसऱ्या साईडनीही तयार आहे। टोस्टरमुळे ऑलरेडी त्याचे दोन पीसेस झालेले आहेत, त्याचे आणखीन आपण दोन पीसेस करून घेऊया। टोटल चार पीस करून घेऊया हे अशा प्रकारे। आता आपण त्याच्यावरती थोडासा सॉस घालून घेऊया। वर टूथपिक लावून घेऊया। आणि गार्निशिंगसाठी शेव घालून घेऊया। काय मग मंडळीनो, वाटते ना ही डिश खूप टेम्प्टिंग? चला तर मग पटकन ट्राय करून बघा आणि आम्हाला नक्की कळवा की कशी झाली ही तुमची डिश। आता एक किचन टिप खास तुमच्यासाठी।
बटाटे चुकूनही फ्रीजमध्ये स्टोअर करू नका, कारण जर का फ्रीजमध्ये स्टोअर केले तर बटाट्यात असलेल्या स्टार्चचं रूपांतर साखरेत होतं आणि जेव्हा आपण ते बटाटे शिजवू तेव्हा त्याचा कलरही बदलतो आणि ते गोड लागतात. त्यामुळे बटाटे हे कायम कोरड्या जागी नॉर्मल टेम्परेचरलाच स्टोअर करा.